नमस्कार, आज मी हरभऱ्याची भाजी बनवणार आहे। त्यासाठी मी हे काळे चणे घेतले आहे, ते मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। आता ते चांगल्या प्रकारे भिजले आहे आणि हा मी काळा मसाल्याचं वाटण करून घेतलं आहे। खोबरं, कांदा आणि लसूण अद्रक याचं वाटण आहे। इथं अद्रक लसूणची पेस्ट करून ठेवली। आता मी हरभऱ्याची भाजी बनवायला घेते। त्यासाठी मी इथं कुकर गरम होण्यासाठी ठेवला आहे। आता त्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकणार आहे। हे बघा, इथं 2 चमचे तेल टाकून घेतलं। तेल गरम झाले, त्यामध्ये मी 1 चमचा जिरे टाकते, 1/2 चमचा हळद टाकते, 2 चमचे मिरची पावडर टाकते आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकते। आता मी याला चांगले मिक्स करून घेते। ही कोथिंबीर मसाला आहे, हा मी 1/2 चमचा मसाला आणि इथं हा चिकन मसाला आहे तो टाकते मी थोडासा। आता हे सगळे मसाले मिक्स करून घेणार आहे मी। मसाला चांगला भाजला आहे तेलावर। आता मी त्यामध्ये हा काळा वाटण टाकून घेते। याच्यातलं मी 1/2 वाटण आत्ता टाकते आणि 1/2 मसाला मी तसंच ठेवणार आहे, कारण यामध्ये माझा मसाला मी जास्त बनवला आहे त्यामुळं। आता हा मसाला मी मिक्स करून घेते आणि याला तेल सुटेपर्यंत चांगलं फ्राय करून घेणार आहे। मसाल्यामध्ये मी बारीक मीठ टाकणार आहे चवीनुसार। हे बघा, इथं आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलं आहे। आता त्यामध्ये मी हे हरभरे टाकून घेते आणि इथे बटाटा टाकल्यामुळे भाजी मस्त बनते, अतिशय चविष्ट बनते, त्यामुळे मी इथे 1 बटाटा कापून घेतलाय। आता मी हे सगळं मिक्स करून घेते। आणि याच्यामध्ये मी आता पाणी ओतून घेणार आहे, कारण आपल्याला आपला हरभरा शिजून घ्यायचा आहे व्यवस्थित। त्याच्यामुळे इथं मी ही वाटी भरून पाणी घेतलं आहे, ते मी टाकून घेतलं आहे। यामध्ये मी अजून पाणी टाकणार आहे। इथं मी 3 वाट्या पाणी ओतून घेतलंय। आता मी इथं कुकरला झाकण लावते आणि याच्या मी 4 शिट्ट्या करून घेणार आहे। आणि मी याच्यामध्ये 3 वाट्या पाणी ओतलं। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ग्रेव्ही कितपत ठेवायची त्यानुसार तुम्ही पाणी ओतून घ्यायचं। आता याच्या मी 3 शिट्ट्या काढून घेते। हे बघा, गॅस मी फास्टच ठेवलाय, मस्त गरम गरम चपात्या पण चालू आहे। हे बघा, इथं हरभऱ्याची भाजी पण झाली आहे। आता मी कुकर खोलते आणि तुम्हाला दाखवते। हे बघा, मस्त भाजी पण तयार झाली आहे। हे बघा, तरी पण आली आहे। तुम्ही पण नक्की करून बघा अशी एकदा भाजी। मी एका तुम्हाला प्लेटमध्ये सर्व करून दाखवते।